साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन। सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. श्याम आणि माझी मैत्री आहे मागच्या 20-21 वर्षापासून। 2000 जेव्हा माझं लग्न झालं मुखेडला शिवकुमार महाजनच्या मळ्यामध्ये, तेव्हा श्याम लग्नाला आला होता आणि तेव्हा माझी बरीचशी मित्र आली होती आणि ती सगळी ITIला असताना झालेली मित्र आहेत किंवा त्या संदर्भानं झालेली मित्र आहेत। माझं ITI 90-92 झालं आणि त्याच्या मला वाटतं बहुतेक त्याच वेळेला किंवा त्याच्या अगोदर श्यामचं पण, श्याम गिरीश विशाल तेहरा वगैरे अशा मित्रांचं ITI झालं। नंतर सगळ्यांनीच नोकरीसाठी प्रयत्न केले पण मी थोडासा वेगळ्या पहिल्यापासून जरा वेगळ्या फील्डच्या शोधामध्ये होतो। म्हणजे जसं मी आकाशवाणी जॉईन केलं, नंतर मग माझं ITI झाल्यानंतर मी 11वी 12वी केलं, कॉलेज केलं, मग नंतर मी औरंगाबादला गेलो, तिथे नोकरी केली, तिथे ड्रामा डिपार्टमेंटला प्रयत्न केला होता। तर हे सगळे एका बाजूला चालत असताना 96 भरतीमध्ये श्याम वगैरे गिरीश हे सगळेजण जॉईन झाले। 96 भरती झाली होती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ऑपरेटरांची आणि मला एक वर्ष जास्त वाट बघावी लागली। मला तेव्हा ते जुळलं नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। माझं ॲप्रेंटिसशिपही झालं होतं नंतर 93-95 आणि मग मी उस्मानाबादला जॉईन झालो। 98 मी परत नांदेडला वापस आलो। माझ्यासोबत मधुकर देशमुख होता, शरद जोशी होता, जगन्नाथ लेंडेवाड होता, प्रल्हाद बट्टेवाड होता, म्हणजे आपल्याकडची मुलं आम्ही सगळेजण सोबत होतो। आणि हा एक वडमारे होता, उमाकांत वडमारे, तो नरसी नामदेवचा होता, तो पण आमच्यासोबत होता। आम्ही 98 वापस आलो ददलीवर नांदेडला। मग मी देगलूर विभागात गेलो, श्याम मला वाटते नांदेड विभागातच राहिला, जगू भोकर विभागात गेला किनीला, आणि किनीला श्याम आणि जगू एकत्र होते त्यावेळेस, म्हणजे श्याम भोकर विभागात होता। श्यामच्या स्वभावाबद्दल जर सांगायचं असेल ना, तर सदैव तत्पर असणारा व्यक्ती कोणी असेल तर श्याम। ही श्याम संध्याकाळ नाही बरं काय, ही श्याम, हा जो श्याम आहे ना, ही सकाळ आहे। म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये ऑफिसची अडचण आली, लगेच श्याम मंठाळकर, रजिस्ट्रीची अडचण आली, श्याम मंठाळकर, घर शोधायचं आहे, श्याम मंठाळकर, दवाखान्याची अडचण आहे, श्याम मंठाळकर, फुलानं बिल भरायचं आहे, श्याम मंठाळकर, संघटन करायचं आहे, श्याम मंठाळकर, वाईडली निरोप सगळ्यांपर्यंत पोचवायचं, श्याम मंठाळकर, ऑफिसमध्ये काही सांगायचं आहे, श्याम मंठाळकर, तुम्ही गल्लीतले काही प्रॉब्लेम्स आहेत, लाईट नाही, रस्ते बरोबर नाहीत वगैरे, श्याम मंठाळकर, पार्टी आहे किंवा एखादं वाढदिवस करायचा आहे, संमेलन करायचं आहे, श्याम मंठाळकर, आणि घरीसुद्धा शिल्पवहिनी श्याम मंठाळकर, घरी आईबाबा श्याम मंठाळकर, घरी भाऊ श्याम मंठाळकर, सगळेजण विसंबून आहेत श्यामवर। कोणीच असं म्हणजे हे नाही की त्याला कधी फोन करा, श्याम कुठे आहेस तू, इथंच आहे म्हणते। अरे इथं म्हणजे कुठं आहेस, मला वाटतं इथं आहे असं त्याचं म्हणणं हा विश्वास आहे सगळ्यांसाठी। की मग किती वेळ लागेल तुला, कुठे आहेत तुम्ही, बाबा मी असं असं वामननगरला आलो, 5 मिनिटात आलो, बरोबर 5 मिनिटात म्हणता म्हणता तो 7 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल, 15 मिनिटात येईल, पण तो येईल, तुम्हाला भेटेल, तुमचं काय तुम्हाला एंटरटेन करेल, तुमची अडचण लक्षात घेईल, आणि तेवढ्यात वहिनींचे फोन, हां कुठे आहेत, मी इथंच आहे, घरीसुद्धा उत्तर इथंच आहे, आम्हालाही उत्तर इथंच आहे। त्याचं जे इथं असणं आहे ना, हे त्याचं अस्तित्व आहे। त्याचं जे इथं असणं आहे ना, हा त्याचा विश्वास आहे। त्याचं जे इथं असणं आहे ना, हा त्याचा सहवास आहे। आणि त्याचं इथं असणं हीच खूप मोठी आशा आहे, त्याची पूर्ती आहे, ती अपेक्षा आहे, सगळं तिथं आहे। त्या इथं असण्यामध्ये सगळं काही आलं श्यामचं, आणि मला वाटतं श्याम इथंच राहावा, सगळ्यांमध्ये राहावा। श्याम सगळ्यांमध्ये आहे। श्याम आता कामगार महासंघाचं काम आम्ही सगळे आता आम्ही मिळून सुरू केलं। जुन्या संघटनेमध्ये श्याम कधी आला होता कधी आला नव्हता तो विषय नाही आहे, पण जेव्हा कामगार महासंघाचं काम सुरू केलं तेव्हा श्याम सोबत आला।
आम्ही सगळ्यांसोबत प्रवेश केला। पण आज संघटनेच्या हिशोबाचं काम असेल श्याम मंठाळकर, संघटनेचं काम असेल श्याम मंठाळकर, अरे काय अडचण आली श्याम मंठाळकर, काय उपाय करायचा श्याम मंठाळकर, एव्हरी व्हेअर श्याम मंठाळकर इज देअर, युनियनमध्ये सुद्धा। आणि अतिशय सचोटीनं काम करतो, प्रामाणिकतेने काम करतो, आस्थेने काम करतो, लबाडी नाही, लूट नाही, खोटं नाटं बोलणं नाही, फुकटची फार आश्वासनं नाहीत, उगच असं अडेजाव बडेजाव नाही। एक बेसिक जमिनीला धरून चालणारा, प्रॅक्टिकल ग्राउंडवर आपलं काम करणारा, सगळ्यांच्या अपेक्षा, आई वडिलाच्या अपेक्षा, आई वडील सोबत आहेत, आई वडील सोबत आहेत अशी उदाहरणं फार कमी आहेत बरं का, म्हणजे सोबत राहतात नाही, सोबत आहेत असे उदाहरणं कमी आहेत आणि सोबत राहतात अशी सुद्धा उदाहरणं कमी आहेत आजच्या समाजामध्ये। पण श्याम मंठाळकर वन ऑफ देम, काही उदाहरणांपैकी तो एक आहे की ज्याच्याकडे आज आई वडील आहेत, एक चांगली संपत्ती आहे, श्याम मंठाळकरकडे एक चांगला परिवार आहे, त्याचा भाऊ राम मंठाळकर जे SGGSला आहेत, HOD आहेत ते, आता खूप त्यांचा आशीर्वाद आहे श्यामला सुद्धा, आई वडिलाचा आशीर्वाद आहे, प्रचंड मोठा फक्त तो महावितरणमध्ये काम करतो इतकाच त्याचा मित्र परिवार नाही। रजिस्टर ऑफिसमध्ये जा श्याम मंठाळकरची ओळख आहे, तुम्ही भूमी अभिलेखमध्ये जा श्याम मंठाळकरची ओळख आहे, जिल्हा परिषदमध्ये जा श्याम मंठाळकरची ओळख आहे, ग्रामपंचायतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये, हॉस्पिटलमध्ये, अनेक नगरांमध्ये, नांदेडच्या 7-12 जर कोणाला ओळख असेल तर श्याम मंठाळकरला ओळख आहे। अजून काय पाहिजे सांगा, कुठल्या एरियात काय चालू आहे, श्याम मंठाळकर असं बहुरंगी बहुआयामी एक संवेदनशील सुद्धा तेवढाचा बरं का श्याम। त्याला जर म्हटलं श्याम आपल्याला हे असं करायचं यार, माझा असा असा प्रॉब्लेम आहे, आपण हे करूयात, तर येस देशी तुम्ही काहीच काळजी करू नका म्हणते, येरी सुद्धा ते मध्ये काम तुम्ही उगच स्थान घेता म्हणते, म्हणजे इतकं सहज एखादं अडचण दूर करणे, त्या अडचणीतून अडचण दूर होईल न होईल तो विषय नाही आहे, पण त्या अडचणीतून त्या माणसाला बाहेर काढणे असा विश्वास देऊन, काय नाही मग चिल्लर काय माहिती आहे, इतकं काय दर्शन घेतं येरी करून टाकू, हे जे आहे हा श्याम मंठाळकर आहे। आणि इतकं सहज जगणं श्याम तुला ह्याच्या पुढे लाभावं, एक चांगलं आरोग्य, प्रचंड मित्रपरिवार तुझ्या पाठी, तुझ्याकडे शाळेचा मित्रपरिवार टिकून आहे, तुझ्याकडे गल्लीतला मित्रपरिवार आहे, नगरातला मित्रपरिवार आहे, महावितरण कंपनीतला मित्रपरिवार आहे, तुझे जे समवयस्क व्यावसायिक आहेत त्यांचासुद्धा चांगला मित्रपरिवार तुझ्यासोबत आहे, तू ह्या रिअल इस्टेट क्षेत्रातले तुझे चांगले मित्र आहेत, आणि कुठल्याही क्षेत्रातला माणूस तुला भेटला की तो तुझा मित्र होतो, हा तुझा फार मोठा चांगला गुण आहे, आणि हा गुण तू चांगला सांभाळून ठेव, आणि असेच तुझी वाटचाल निरोगी आयुष्य तुला मिळो, एक चांगली सुदृढ निरोगी वाटचाल तुझी व्हावी आयुष्यामध्ये, तुझ्या सगळ्या अशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, आणि तुझ्या जीवनातला आनंद हा भरून व्हावा अशी या ठिकाणी मी तुला शुभेच्छा देतो। आणि तू असंच राहा यार, तू लय गोड आहेस, धन्यवाद। आज श्री श्यामराव मंठाळकर यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा। सदैव इतरांना मदत करणारा हा असा माझा मित्र कोणाच्याही अडीअडचणी धावून जातो, मला खूप वेळा ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे। आणि कामगार महासंघाचं काम करताना सदैव माणूस घरदार सर्व विसरून अगदी झोकून देऊन काम करतो। श्याम मंठाळकर म्हणजे मैत्रीतल्या दुनियादारीतला राजा माणूस, सर्वांना अडीअडचणीला धावून जातो, सर्वांची मदत करतो, कुटुंब वत्सल आहे। आज माझे मित्र श्यामरावजी मंठाळकर साहेबांचं वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
माझी व श्यामरावजीची मैत्री मागील 20 वर्षापासूनची आहे। श्यामरावजी वीज कंपनीमध्ये काम करत असताना अतिशय उत्कृष्टपणे ते अतिशय सेवा चांगल्या प्रकारे ग्राहकांना देतात। त्याचीच पावती म्हणून वीज वितरण कंपनीने त्यांना मागील काही वर्षापूर्वी उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेला आहे। घटनेमध्ये सुद्धा ते खूप तळमळीने व हिरिरीने काम करतात। सभासद वर्ग वाढवणे, वर्गणी गोळा करणे सर्व निधी संकलनामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे। हे काम करत असताना कामगार, अधिकारी, अभियंते, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी त्यांचे अतिशय उत्कृष्ट व चांगले संबंध आहेत येत असतील। अशा ह्या आमच्या आनंददायी मित्राचे उर्वरित आयुष्य दीर्घायुष्य व आनंददायी ही ईश्वर चरणी प्रार्थना। श्याम मंटाळकर आणि मी आम्ही 33 KV उपकेंद्र किन्नी येथे जवळपास 20 वर्षापूर्वीची म्हणजे कालावधी आहे, पण श्यामचा आणि माझा वेगवेगळ्या संघटनेमध्ये असल्यामुळे एकत्र येण्याचा कधी योग आला नाही। पण श्यामच्या सहवासात आल्यानंतर त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं व्यवहारिक ज्ञान आहे। ते व्यवहारामध्ये प्रत्येकाला अडचणी सोडवण्यासाठी समोर येत असतो। श्यामरावचं एक सांगायचं स्वभाव म्हटलं की नेहमी सुखदुःखामध्ये केव्हाबी कोणाच्याही सुखदुःखामध्ये अर्ध्या रात्रीसुद्धा तो त्यांच्या सहवासामध्ये येतो आणि त्यांना जे काही मदत लागेल तो मदत करण्याचा प्रयत्न करतो। माझे बाबा तुमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे व माझ्या स्वप्नांच्या ते पाठीमागे खंबीरपणे उभे असतात। तसेच माझे बाबा माझ्या मित्रच आहेत व ते नेहमी मला प्रेमाने वागवतात। तो लहानपणापासून समजदार आहे, समय सूचकता त्याच्यामध्ये आहे, वेळ प्रसंगी मित्राशी आणि सगळ्यांशी सहकार्याने वागतो, त्यांना हुशार आहे, व्यवहारामध्ये हुशार आहे, झाला सगळ्या लोकात मिळून मिसळून राहतो। आज त्याचा वाढदिवस आहे, भर में सबसे प्यारा होता है एक दिन, सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday।